हॅलो स्टुडंट्स, मी नंदा. गुलगुल ऑनलाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र सीईटी जी की LLB 5 इयर्स अँड 3 इयर्ससाठी घेतली जाते, ज्याला आपण लॉ सीईटी म्हणतो, त्याचा आपण डिटेल सिलॅबस डिस्कस करणार आहोत. जे विद्यार्थी महाराष्ट्र सीईटी जी की 2024 टार्गेट करत आहेत, त्यांच्यासाठी हे आपण सेशन्स हेल्पफुल होणार आहेत. सो ह्या सेशनमध्ये आपण जो डिटेल सिलॅबस आहे, जो की लिगल ॲप्टिट्यूड या सेक्शनमध्ये येतो, तो आपण डिस्कस करणार आहोत. मागील लेक्चर्समध्ये आपण पूर्ण सिलॅबस सेक्शन वाईज, त्याचबरोबर पेपरचा पॅटर्न कसा राहतो, कोर्सचा पॅटर्न काय राहू शकतो, ह्याविषयी डिटेल डिस्कशन केलेलं आहे. ओके, सो आजच्या सेशनमध्ये आपण लिगल ॲप्टिट्यूडमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट्स येतात, ते कसा स्टडी करावा लागणार आहे, हे आपण आज पाहणार आहोत. आजच्या लेक्चरला सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची सूचना. महाराष्ट्र लॉ सीईटी जी की 2024 होणार आहे, आणि त्यासाठीची जी एक्झाम जी स्टुडंट्स टार्गेट करत आहेत, जे की 5 इयर्ससाठी आणि 3 इयर्ससाठी आहेत, त्यांच्यासाठी कम्प्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन मराठीने अवेलेबल केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला फुल लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, फुल सिलॅबस नोट्स मिळणार आहेत ऑन ऑल सेक्शन्स. ओके, सेक्शन्स जे की मेनली 4 सेक्शन्स येतात, 3 इयरसाठी आणि 5 इयरसाठी 5 सेक्शन्स येतात. तर सगळ्या सेक्शन्सवरचा फुल सिलॅबस डिस्कस होणार आहे, त्याचे नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर सिलॅबसच्या मॉक टेस्टसुद्धा होणार आहेत, आणि त्याचबरोबर MCQ क्वेश्चन्ससुद्धा विथ सोल्युशन सोडवून मिळणार आहे. ओके, सो या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करून. त्याचबरोबर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता, ज्यामधून तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. ओके, जे कोणी 2024 महाराष्ट्र लॉ सीईटी देऊ इच्छितात, जे कोणी 2024 लॉ सीईटीला टार्गेट करत आहेत, त्यांच्यासाठी हा कोर्स खूप हेल्पफुल असणार आहे. ओके, सो चला आज आपण मागीलमध्ये आपण बघितलं होतं की सिलॅबस काय राहणार आहे 3 इयर्स आणि 5 इयर्स LLB लॉ CET साठी, त्याचबरोबर पॅटर्न ऑफ एक्झाम काय असेल, स्ट्रॅटेजी फॉर प्रिपरेशन काय आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स कसे असतील हे सुद्धा पाहिलेलं आहे. त्याचबरोबर मागील जो रिसेंट म्हणजे 2023 जी झालेली लॉ CET आहे, जी की 2023-24 व्हॅलिड आहे, त्याच्यासाठीचा जो 3 इयर्स LLBच्या कोर्ससाठीचा जो CET स्कोर आहे, तो बऱ्याच आपण कॉलेजेसचा कम्पेअर केलेला आहे, आणि आपण टार्गेट करत आहोत 2024 लॉ CET, त्यानुसार आपल्याला किती स्कोर मिळवावा लागणार आहे हे आपण जाणून घेतलं होतं. ओके, सो एक पॅटर्न ऑफ एक्झाम बघताना आपण हेही बघितलं होतं की कशा प्रकारचे क्वेश्चन्स येणार आहेत, निगेटिव्ह मार्किंग असेल की नाही, आणि किती टाईम आपल्याला अलॉट केलेला आहे, आणि मिनिंग लँग्वेज ऑफ क्वेश्चन्स काय असू शकतं, ओके, किंवा लँग्वेज ऑफ एक्झाम काय असू शकतं हेही बघितलं होतं. त्यानंतर आपण फुल सिलॅबस पाहिला नव्हता, आपण फक्त सेक्शनल सिलॅबस पाहिला होता की 5 इयर्समध्ये कोणता सिलॅबस येतो, कोणते मेन सेक्शन्स येतात, आणि 3 इयर्समध्ये कोणते मेन सेक्शन्स येतात ज्यावरती क्वेश्चन्स रिलेट करतात. ओके, सो आज आपण काय करणार आहोत, तर लिगल ॲप्टिट्यूड हा एक 3 इयर्स आपण बघू शकतो. लिगल ॲप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग हा 5 इयर्समध्ये 40 मार्क्ससाठी 40 क्वेश्चन्स येतात. पद्धतीनं 3 इयर्स कोर्स जर तुम्ही करत असाल, जो की ग्रॅज्युएशन नंतर आहे, त्याच्यासाठीशी जर लॉ CET तुम्ही देत असाल, तर 30 क्वेश्चन्स फॉर 30 मार्क्ससाठी येतो. ओके, सो ह्याच्यामध्ये काय काय कवर होतं ह्या लिगल ॲप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंगमध्ये, ते आपण आज बघणार आहोत. तर बेसिक सब्जेक्ट्स कोणते कवर होतात, तर लॉ ऑफ टॉर्ट कवर होतो, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट कवर होतो, क्रिमिनल लॉ कवर होतो, इंडियन कॉन्स्टिट्यूशन कवर होतो, इंटरनॅशनल लॉ, फॅमिली लॉ, त्याचबरोबर लिगल टर्म्स अँड मॅक्झिम्स. ओके, जे की प्रॅक्टिकली यूजफुल कशा होऊ शकतात, किंवा मग प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊन तुम्हाला त्याच्याबद्दल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ओके, सो हा जो सिलॅबस आहे, हा जर तुम्ही कम्पेअर केला तर क्लॅटशी रिलेटेडसुद्धा आहे, ओके, ज्याला आपण सेंट्रल लॉ ॲडमिशन टेस्टसुद्धा म्हणतो, जी की सेंट्रल लेवलला घेतली जाते. ओके, किंवा NLU नॅशनल लॉ स्कूल्स आहेत, किंवा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज आहेत, ते सुद्धा LLM LLB साठी कंडक्ट करतात, त्याचासुद्धा सिलॅबस सेम आहे. ओके, तर आज आपण हे बघू की प्रत्येक सब्जेक्टमध्ये
सब टॉपिक्स काय काय येऊ शकतात आणि आपण कसा स्टडी करायचा आहे. ओके, सो लॉ ऑफ टॉर्ड बघताना आपण बेसिक बघतो की डेफिनेशन अँड टाईप्स ऑफ टॉर्ड्स काय आहेत, त्यामध्ये मग नेग्लिजन्स काय आहे, डिफमेशन काय आहे, न्यूसन्स काय आहे, ह्याचे डेफिनेशन्स येतात. त्याचबरोबर त्याचे टाईप्स म्हणजेच नेग्लिजन्स, डिफमेशन, न्यूसन्स हे कशा पद्धतीनं आणि त्याच्याविषयीचे जे केस लॉज आहेत त्यासुद्धा एक लँडमार्क्स केस लॉज आहेत, जो की क्वेश्चन ॲज अ क्वेश्चन म्हणून विचारलं जातं महाराष्ट्र सी ई टीमध्ये. त्याचबरोबर एलिमेंट ऑफ टॉर्ट लायबिलिटीज काय आहेत, टॉर्ट लायबिलिटी कशी अराईज होते, त्याचे एलिमेंट्स काय आहेत. त्याचबरोबर विकारेस लायबिलिटी, ॲब्सल्यूट लायबिलिटी अँड स्ट्रिक्ट लायबिलिटी ह्याच्यातला फरक काय आहे. डिफेन्स इन टॉर्ट लॉ, टॉर्टमध्ये एखादा जर टॉर्ट घडलं किंवा सिव्हिल रॉंग घडलेला असेल तर त्याच्यासाठी डिफेन्सेस कोणते आहेत. त्याचबरोबर रेमेडीज इन टॉर्ट लॉ, रेमेडीज काय आहेत टॉर्ट लॉमध्ये, एखादा टॉर्ट जर कमिट झाला असेल तर कोणत्या रेमेडीज आपल्याला अवेलेबल आहेत ह्याविषयीचं जे नॉलेज आहे, ह्या सगळ्या सब टॉपिक्स विषयीचं जे नॉलेज आहे ते आपण लॉ ऑफ टॉर्टमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट लॉ आहे सेकंड, ज्यामध्ये इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट बघणार आहोत आपण. त्यामध्ये मग ऑफर, ॲक्सेप्टन्स, कन्सिडरेशन, इंटेन्शन टू क्रिएट लीगल रिलेशन. ओके, जो बेसिक कॉन्ट्रॅक्ट आहे ते आपण बघणार आहे, त्याचे इसेन्शियल्स मेन काय काय आहेत ते आपण जाणून घेणार आहे. त्याचबरोबर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड रेमेडीज बघणार आहेत, एखाद्या वेळेस कॉन्ट्रॅक्ट ब्रीच झालं तर त्याला काय रेमेडीज राहू शकतात हे आपण बघणार आहे. त्याचबरोबर टाईप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, त्यामध्ये मग व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट, व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट, इलिगल कॉन्ट्रॅक्ट, ओके, हे टाईप्स बघणार आहे. त्याचबरोबर स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट्स, ज्यामध्ये मग सेल ऑफ गुड्स येतं, एजन्सी येतं, पार्टनरशिप येतं. ओके, म्हणजे स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट्स कशा प्रकारचे असतात त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत ते बघणार. त्याचबरोबर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमधल्या काही मेन मेन प्रोव्हिजन्स आहेत जे की महाराष्ट्र सी ई टीसाठी विचारल्या जातात, ज्याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन्स येतात आणि प्रॅक्टिकल क्वेश्चन्स विचारले जातात की एखादं कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म होत आहे तर ते व्हॅलिड, व्हॉइड अशा प्रकारचं विचारलं जाऊ शकतं किंवा सेक्शनसुद्धा विचारले जाऊ शकतात, तेही आपण बघणार आहोत. नेक्स्ट आहे क्रिमिनल लॉ, ज्यामध्ये फर्स्ट बेसिक जे कवर होतं त्यामध्ये एलिमेंट्स ऑफ क्राईम, जे की क्राईम घडताना कोणते एलिमेंट्स ऑफ क्राईम असले पाहिजेत, त्यामध्ये मग ॲक्टस रियस, मेन्स रिया, प्रिपरेशन, इंजुरी, ओके, हे जे मेन आहेत हे एलिमेंट्स ऑफ क्राईम बघणार आहोत. ओके, त्याचबरोबर टाईप्स ऑफ क्राईम काय काय आहेत, म्हणजेच क्राईम हा प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट असेल तर, किंवा क्राईम हा ह्युमन बिईंगच्या अगेन्स्ट असेल तर, किंवा क्राईम अगेन्स्ट मॅरेज असेल तर, क्राईम अगेन्स्ट स्टेट असेल तर अशा टाईपचे जे क्राईम्स आहेत ते बघणार आहे. बऱ्याचदा लॉ सी ई टीसाठी जे क्वेश्चन्स येतात आय पी सीवरती, किंवा आपण क्रिमिनल लॉमध्ये टाईप्स ऑफ क्राईम म्हणतो आहे, तर त्याच्यावरती बरेचशा असे येतात की प्रॅक्टिकल एक्झाम्पल दिलं जातं आणि त्याच्यावरून विचारला जातो की हा कोणता क्राईम आहे. ओके, तुम्ही मागील पेपर जर स्टडी केले असतील तर तुम्हाला कळून जाईल की कशा प्रकारचा पॅटर्न येतो आहे. ओके, सो तोही आपण बघणार आहे, पॅटर्न वाईज कसा आपण प्रिपेअर करायचा आहे. नेक्स्ट डिफेन्सेस इन क्रिमिनल लॉ, क्रिमिनल ॲक्ट एखाद्या वेळेस घडलं किंवा एखादं ॲक्ट जे की क्राईम आहे त्याच्यामध्ये आपण डिफेन्सेस कसे येतात आपल्याला, ओके, ते आपण बघणार आहे. आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्याचबरोबर आय पी सी इंडियन पिनल कोड, ह्या दोन्हीमधले काही मेन मेन प्रोव्हिजन्स आहेत जे की लॉ सी ई टीसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, ते आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचे एम सी क्यूजसुद्धा आपण स्टडी करणार आहोत. ओके, नेक्स्ट आहे कॉन्स्टिट्युशनल लॉ. कॉन्स्टिट्युशनल लॉ हा तर बेसिक आहे, कॉन्स्टिट्युशन हे बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असतं पण त्याच्यातले मेन मेन माहिती नसतात, ओव्हरव्ह्यू फक्त माहिती असतो. ओके, सो त्यानुसार आपण फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज काय आहेत ते बघणार आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज काय आहेत, त्याच्यातल्या काही काही मेन अमेंडमेंट्स आहेत ते बघणार आहे. त्याचबरोबर सेपरेशन ऑफ पॉवर्स काय आहे, ओके, त्याचबरोबर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स काय आहेत किंवा मग रिसेंट अमेंडमेंट्स काय आहेत जे की 2024 पर्यंत झालेले आहेत, म्हणजे येणारी आपण लॉ सी ई टीचं जर टार्गेट करत असू तर आपण 2024 पर्यंतचे ज्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स आहेत त्या बघायच्या आहेत, कारण रिसेंट अमेंडमेंट्स बऱ्याचदा क्वेश्चनमध्ये एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर लँडमार्क सुप्रीम कोर्ट जजमेंट्स काय आहेत,
रिलेटिंग टू द कॉन्स्टिट्यूशनल इश्यूज, ओके, जसे की 377 आयपीसीचा काढून टाकला, ओके, किंवा मग जो सेडिशनचा ऑफेन्स होता तो काढून टाकला, ओके. सो असे काही कॉन्स्टिट्यूशनल इश्यूज आहेत ज्याच्यावरती सुप्रीम कोर्ट जजमेंट देत असतं, जे की लँडमार्क राहतं, ओके. त्याच्यातले जे लँडमार्क केसेस आहेत तेही आपण स्टडी करणार आहे, ज्यामुळे ते केस लॉज हे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात की कशावरती बेस्ड आहेत, किंवा मग असा एखादा एक्झाम्पल दिलं जाऊ शकतं की एखादं ॲक्ट आहे किंवा एखादं आर्टिकल आहे त्याच्यावरती कोणती लँडमार्क केस लॉ आहे, असे ऑप्शन्स दिले जाऊ शकतात. ओके, सो नेक्स्ट आहे इंटरनॅशनल लॉ, ज्यामध्ये आपण पब्लिक इंटरनॅशनल त्याचबरोबर प्रायव्हेट इंटरनॅशनल अशा पद्धतीने बघणार आहे. ओके, तर त्याच्यामध्ये बेसिक जर बघितलं तर सोर्सेस ऑफ इंटरनॅशनल लॉ स्टडी करणार आहोत, त्याचबरोबर ट्रीटीज अँड कन्व्हेन्शन्स काय असू शकतात, किंवा मग आत्ताच्या लागू त्याचबरोबर स्टेट सॉव्हरेनिटी अँड इट्स लिमिटेशन बघणार आहोत, त्याचबरोबर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स त्यांचे मेंबरशिप्स त्यांचे फंक्शन्स त्यांचे हेडक्वार्टर्स कुठे आहेत, हे सध्याचे जे त्यांचे चेअरपर्सन्स आहेत ते सुद्धा बघणार आहे, मेंबर स्टेट कोणते आहेत हे सुद्धा बघणार आहे, कारण हे जे मेन मेन क्वेश्चन्स आहेत ते वन लाईनर क्वेश्चन्स आहेत, म्हणजे एका वाक्यात विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे हे बेसिक क्वेश्चन्स आत्ता करंट अफेअर्समध्ये सुद्धा इंटरनॅशनल लॉमध्ये सुद्धा येऊ शकतात. ओके, सो त्या पद्धतीने आपण बघणार आहे. देन की प्रिन्सिपल्स ऑफ इंटरनॅशनल लॉ, जे की ज्यामध्ये बेसिक प्रिन्सिपल्स जसं की पॅक्टस अँड सर्वेंडा आहे, रेसिप्रोसिटी एक आहे, जे बरेचसे अजून आहेत जे की बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ इंटरनॅशनल लॉ आहेत, किंवा रूल्स ऑफ इंटरनॅशनल आपण म्हणू शकतो, जे की रूल्स हे इक्विटी थ्रू किंवा मॉरल अँड इक्विटी थ्रू फॉलो केले जातात, ते काही लिगली किंवा जसं आपण मॉरली बाइंडिंग आहे असं म्हणू शकतो. ओके, सो हे बघणार आहे. त्याचबरोबर फॅमिली लॉ बघणार आहे. फॅमिली लॉमध्ये मग आपण हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही कास्टचे आपण दोन्ही रिलिजनचे आपण बघणार आहे. त्यामध्ये मग ज्युडिशियल सेपरेशन काय आहे, बेसिक मेन काय राहतं आहे फॅमिली लॉ, तर मॅट्रिमोनियल रिलेटेड विचारला जातो बऱ्याचदा, मग त्यामध्ये मग ज्युडिशियल सेपरेशन आहे, डिवोर्स आहे आणि मेंटेनन्स आहे. ओके, आणि तो दोन्ही रिलिजनचा आहे असेल मुस्लिम आणि हिंदूमध्ये. ओके, त्यानंतर लास्ट पार्ट राहतो लिगल मॅक्झिम, ज्यामध्ये फॅमिलॅरिटी विथ कॉमनली यूज्ड लिगल मॅक्झिम्स अँड देअर मिनिंग्स अँड ॲप्लिकेशन ऑफ लिगल मॅक्झिम टू स्पेसिफिक सिच्युएशन्स. ओके, जे लिगल मॅक्झिममध्ये बऱ्याचशा फ्रेजेस आहेत ज्या की ॲज अ लिगल मॅक्झिम म्हणून ओळखल्या जातात, म्हणजेच ॲक्टस रियस निसी नॉन फिट ॲक्टस रियस ही एक फ्रेज आहे, किंवा मग बऱ्याचदा आय पी सीमध्ये सुद्धा वापरल्या जातात अशा काही फ्रेज, किंवा मग टॉर्ट लॉमध्ये सुद्धा वापरल्या जातात, त्या मेन मेन आपण मॅक्झिम्स बघणार आहोत. ओके, सो हा आपण सिलॅबस होल बघितलेला आहे, ज्यामध्ये आपण काय काय कवर करणार आहोत आणि काय काय इम्पॉर्टंट आहे त्यानुसार मग आपण स्टडी करणार आहोत. ओके, सो ह्या लेक्चरमध्ये आपण होल सिलॅबस जाणून घेतलेला आहे, जो येणारी एक्झाम आहे त्याला टार्गेट करता आपण हा सिलॅबस ओव्हरव्ह्यू करू डे बाय डे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट लेक्चर.